काष्टी दूध भेसळ प्रकरणात केमिकल पुरवणाऱ्या सूत्रधाराला अटक करण्यात आली असून यामध्ये अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील अनेक संस्थांना केमिकल पुरवत असणाऱ्यांची नावे समोर आली आहेत। या प्रकरणाचे अकोले तालुक्यात काही धागेदोरे असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे। गेल्या वर्षी अन्न आणि भेसळ विभागाने अकोले तालुक्यातील जांभळे गावातील दूध संकलन केंद्रावर तसेच दूध संकलन केंद्र चालवणाऱ्या इस्माच्या घरी छापा टाकून भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले होते। या कारवाईसाठी अकोले पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे आणि त्यांच्या पथकाच्या कारवाईनंतर पत्रकार अल्ताप शेख आणि MH टाइम्स मराठीचे प्रतिनिधी गणेश आवारी यांनी केलेल्या वृत्तानंतर मोठी खळबळ माजली होती। काही वेळातच अन्न आणि भेसळ विभागाने घटनास्थळी येऊन काही पुरावे ताब्यात घेऊन चाचणीसाठी पुणे आणि नाशिकला पाठवण्यात आले होते, मात्र चौकशीचा कोणताही रिपोर्ट आतापर्यंत आला नाही। अन्न आणि भेसळ विभागाची कारवाई फक्त दिखाऊ होती का अशी शंका दूध उत्पादकांकडून उपस्थित केली जात आहे। या प्रकरणाची पुन्हा तपासणी होऊन लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रासायनिक विषयुक्त दूध बनवणाऱ्या या टोळीचा संपूर्ण पर्दाफाश होणे गरजेचे आहे। प्रतिनिधी गणेश आवारी, MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर। September 22 रोजी संघ केंद्र शिंदेवाड़ी याचे जे केंद्र चालक आहेत योगेश चव्हाण यांच्या ठिकाणी भेसळीचं दूध असल्याच्या संशयावरून आपण 1000 लिटरचा दूध जप्त करून ते नष्ट केलेलं आहे। त्यांच्याकडे व्हे पावडर आणि खाद्यतेल सदृश लिक्विड त्यांच्याकडे सापडलेलं आहे आणि भविष्यात त्याचे जसे रिपोर्ट येतील लॅबोरेटरीचे त्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध कारवाई घेण्यात येईल। किती कारवाई आजपर्यंत झाली? अकोला तालुक्यामध्ये नाही पण आम्हाला नगर जिल्ह्याचा डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे। नगर जिल्ह्यामध्ये यावर्षी जवळपास भेसळच्या संशयावरून आपण 12 ते 13 कारवाई केलेल्या आहेत। सदर ठिकाणी बघितल्यानंतर साधारण 1000 लिटरचं दूध संकलन त्या ठिकाणी मिळून आलं। सदर दुधाचे सॅम्पल्स संबंधित अन्न सुरक्षा अधिकारी बडेसाहेब पवार साहेब यांनी घेतलेलं आहे आणि ते दुधाचे इतर जे आहे ते त्या ठिकाणी नष्ट केलेलं आहे। दुधाचे सॅम्पल्स त्यांनी प्राप्त केलेले आहे। सॅम्पल्सची तपासणी होऊन आल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी यांनी तक्रार दिल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही अकोले पोलीस स्टेशन करेल। पुढील तपास नेमकी कोण करणार? सध्या सॅम्पल्स अन्न सुरक्षा विभागाने घेतलेले आहे, त्यांच्याकडून जे रिपोर्ट्स येतील भविष्यामध्ये त्या अनुषंगाने त्यांनी तक्रार दिली किंवा जेही असेल पुढे त्यानंतर पोलीस स्टेशन तपास करेल।